न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। राहता येथील खंडोबा चौकात ज्ञानेश्वर नामदेव नजन यांच्या मालकीची जागा असून उर्वरित धनगर पंचायतीची जागा आहे। या जागेवर धनगर समाजाने ठराव करून पुतळ्यासाठी जागा निश्चित केली आहे। या जागेवर फलकाचे अनावरण यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमासाठी धनगर समाज मोठ्या प्रमाणात हजर होता। समजून घेतलं, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं सगळ्या समाजाने आणि आम्ही जे आवाहन केलं समाजाला, त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्यांचं सगळ्यांचं मी आभार मानतो, त्याला नमन करतो। आणि तमाम राहता तालुक्यातील आणि शहरातील धनगर वासियांच्या वतीनं मी सांगतो की ही जागा ही धनगर समाजाची आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये काही राजकारण्यांनी महाराष्ट्र शासन असं नाव लावल्यानं या ठिकाणी धनगर समाजामध्ये द्विधा मनस्थिती झाली होती। त्यांच्यात आपापसात वाद निर्माण झाले होते आणि ते वाद मिटवून आता आम्ही या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवीची धर्मशाळा म्हणा, समाज मंदिर म्हणा, एक बहुउद्देशीय ट्रस्ट या ठिकाणी निर्माण करून धनगर समाजाच्या सुधारणा समाजाला सुधारणा देण्याकरता कटिबद्ध राहणार आहोत। आणि या ठिकाणी आज या फलकाचं अनावरण झालं, त्याबद्दल सगळ्या धनगर समाजाला उपस्थित आपण राहिल्याबद्दल मी धन्यवाद देतो, आपला अभिनंदन मानतो। शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा फलक अनावरण सोहळा समस्त धनगर बांधवांच्या उपस्थित पार पडला। तालुक्यातून परिसरातून संपूर्ण धनगर समाज, युवक ज्येष्ठ सर्व या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। प्रथमतः मी संपूर्ण समाज बांधवांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो व त्यांचे स्वागत करतो। या ठिकाणी ज्या धनगर समाजाने ही जागा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासाठी सभागृहासाठी अर्पण केली, दान दिली, त्या सर्व धनगर समाजाचं मी तालुक्याच्या धनगर समाजाच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो। या ठिकाणी राहता शहरामध्ये भविष्याच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं असं स्मारक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं या ठिकाणी उभं राहील। अहिल्यादेवी होळकर कुठल्या फक्त धनगर समाजाच्या म्हणून ओळखल्या जात नव्हत्या, त्यांचा इतिहास जर बघितला, त्यांनी 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार, गावाची 12 हे सर्व या ठिकाणी तयार करण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांचं होतं। या ठिकाणी या समाज मंदिरात जर या ठिकाणी उभारणी झाली तर तो फक्त काय फक्त धनगर समाजासाठी उपयोगात नसून संपूर्ण राहता शहरासाठी, संपूर्ण दीनदलित लोकांसाठी व राहता शहरातील तमाम गोरगरीब जनतेसाठी हे सभागृह काम करील। या ठिकाणी तालुक्यातून आलेले सर्व धनगर युवक, सर्व समाज, सर्व ज्येष्ठ यांच्या वतीने या ठिकाणी पूर्ण काम केलं जाईल। ज्याप्रमाणे अनेक ट्रस्ट काम करतात त्या पद्धतीनं धनगर समाजाचं एक ट्रस्ट स्थापन करून तालुका स्तरीय ट्रस्ट आम्ही या ठिकाणी स्थापन करणार। त्या ट्रस्टमध्ये सर्व सिनियर, सर्व ज्येष्ठ, सर्व युवक यांना संगनमतीनं हे काम आम्ही भविष्यकाळामध्ये पुढे नेऊ। या ठिकाणी मेन चौकातली जागा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसाठी आम्हाला मिळाली, त्याबद्दल मी सुद्धा या धनगर समाजाचं, त्याचबरोबर ज्या धनगर पंच म्हणून जी जागा उल्लेख आहे या नजन कंपनींची, या सर्व समाजाचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचं आभार व्यक्त करतो। धन्यवाद। या कार्यक्रमाच्या वेळी दिलीप सातव, साहेबराव आदमाने, अनिल सातव, डॉक्टर बिडकर, बाळासाहेब गिदाड, नानासाहेब काटकर, कैलास नजन, प्रकाश सदापळ, दिलीप वाघ, शिवाजी नजन, संजय भाकरे, अंकुश वढांगे, सजीराव भगत, गायकवाड, काटकर, गिदाड, वाघ तसेच यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। न्यूज सुपरवन साठी ज्ञानेश्वर जोरे, राहता।